श्रावण सोमवार व्रत कथा कहानी सोमवारची। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता, त्याला चार बायका होत्या। राजानं एकेकीला एक एक काम वाटून दिलं। पहिलीला दूध दुपट्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितली। अशी ही कामं त्यानं वाटून दिली। असं बरेच दिवस चाललं। पुढं काय झालं? पुढं बायका बायकांमध्ये भांडणं लागली। एक म्हणे, तोच का मुलाबाळांचं करावंस, दूध दुपट्याचं का करू नये? दुसरी म्हणे, हिनंच का राजाची सेवा करावी, आम्ही का करू नये? तिसरी म्हणे, मीच का स्वयंपाकीन बाई व्हावी? अशी आपली चौघींची भांडणं लागली। एके दिवशी राजाच्या कानी गेलं। राजाचं मन मात्र उद्विग्न झालं, मुख चिंताक्रांत झालं। तसा तो उठला, कचेरीत गेला। इतक्यात तिथं वशिष्ठ ऋषी आले। राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं। वशिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं, चिंताक्रांत दिसलं। वशिष्ठांनी कारण पुसलं, राजानं सांगितलं। ऋषी आणि राजा उठले, राणीच्या महाले गेले, चारी राण्यांना एकठाई हाक मारली, भांडणाचं कारण त्यांना पुसलं। राण्यांनी सांगितलं, पहिली म्हणाली, मीच का असं करावं? दुसरी म्हणाली, मीच का असं करावं? अशी आपली चौघींनी कारणं सांगितली। राजा म्हणाला, मला आपलं ह्यांना हीच कामं सांगावीशी वाटतात। तेव्हा वशिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली, भांडणाचं कारण शोधून काढलं। नंतर ते पहिल्या राणीकडे वळले, तिला म्हणाले, अगं तुला दूध दुपत्याचं काम सांगितलं आहे ना? ते म्हणाली, हो। तर मग ऐक, तू आदल्या जन्मी एक गाय होतीस, रानात नेहमी चरत असस। तिथं जवळच एक शिवलिंग होतं, भर दोन प्रहरी त्यावर तू दुधाच्या धारा धरीस, त्याचवर अभिषेक करीस, त्यामुळे तुला हा जन्म आला, राजाची राणी झालीस। पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं, ते पुरं व्हावं म्हणून शंकरांनी ही आज्ञा राजाला केली, त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर। नवराज मनी शंकर धर, जसं तू सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील। असं ऋषींनी आशीर्वाद दिला। राणीनं त्यांना नमस्कार केला, भांडण सोडून दिलं आणि पुढं सुखासमाधानानं वागू लागली। पुढं काय झालं? ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले, तिला विचारलं, तू का अगं भांडतेस? ती म्हणाली, मीच का स्वयंपाकीन बाई व्हावं, ह्याचं मला कारण सांगा। ऋषींनी अंतर्ध्यान लाभलं, कारण शोधून काढलं। ते म्हणाले, बाई बाई, आदल्या जन्मीत तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस, कोरण मागत असस, तेव्हा दर सोमवारी उपवास करीस, भिक्षेला जास, पाचच घरी कोरण मागस, त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस। ही भक्ती देवाला फार आवडली, त्यानं तुला राजाची राणी केली। राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर, सगळ्यांना जेऊ घाल, सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल। मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावे आणि ती तुला कैलास लाभेल। असं तिला आशीर्वाद दिला। राणीनं ऐकलं आणि ती सुखासमाधानानं वागू लागली। पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले, भांडणाचं कारण विचारलं। राणीनं सांगितलं। ऋषींनी अंतर्ध्यान पावले, पूर्वजन्मीची हकीकत जाणली आणि ते राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू एक वानरीन होतीस, दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस, स्वतः आपण उपवास करीस, असा हा तुझा नेम असे, म्हणून देवानं तुला राजाची राणी केली। तो दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली, राजानं तुला ती सांभाळायला लावली, ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं बाग, ह्यातच तुझं कल्याण होईल, तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला। राणीनं नमस्कार केला आणि ती सुखानं वागू लागली। पुढं काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळाले, तिला भांडणाचं कारण विचारलं, तिनं सांगितलं। ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू एक घार होतीस, आभाळात तू उडत होतीस, त्याच्याखाली एक शिवलिंग होतं, भर दोन प्रहरी तू त्याच्यावरती छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाले, त्यांनी राजाची राणी केलं तुला आणि छप्पर पलंगावर बसविली, असं त्यानं तुला सुख दिलं, तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला। ऋषीने चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं। राजा आनंदी केला आणि आपण निघून गेले। पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या। तसं श्रवण करणारे तुम्ही सर्व आनंदानं वागा, जसे त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांना हो।
ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी सोमवारची या ठिकाणी समाप्त होत आहे। अशाच नवनवीन कथांसाठी मेड फॉर मराठी सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।